नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी मधील गणित विषयातील गुणाकार हा घटक अभ्यासणार आहोत। दशकांचा गुणाकार कसा करायचा हे आपण पुढील संवादामधून समजून घेऊयात। टोनी सांगत असतो, एखाद्या संख्येला 10 ने गुणणे म्हणजे त्या संख्येची 10 पट करणे, 3 × 10 म्हणजे 3 ची 10 पट, 3 × 10 = 30, 3 × 10 = 30 याप्रमाणे, 4 × 10 म्हणजे 4 ची 10 पट, 4 × 10 = 40, 5 × 10 = 50, 6 × 10 = 60 आणि 10 × 10 = 100। सोनू म्हणते म्हणजे 13 × 10 = 130, 24 × 10 = 240 आणि 40 × 10 = 400 असे येईल। मग ताई सांगते, एखाद्या संख्येला 10 ने गुणणे म्हणजे त्या संख्येच्या पुढे 10 लिहिणे। सलमा सांगते, 20 × 3 म्हणजे 20 + 20 + 20 = 60 येतात। टोनी म्हणतो, 20 × 3 म्हणजे 2 दशकांची तिप्पट बरोबर 6 दशक म्हणजेच 60। ताई सांगतात की 20 × 3 करताना 2 व 3 यांचा गुणाकार करू व पुढे 0 लिहू, गुणाकाराला 60 याप्रमाणे। म्हणजेच 20 आणि 3 यांचा गुणाकार करताना 2 आणि 3 यांचा गुणाकार केल्यानंतर 32 = 6 आणि त्याच्यापुढे 10 = 60 अशा पद्धतीने हे आपल्याला सोडवता येते। तसेच 20 × 6 = 2 दशक × 6 = 12 दशक = 120, 50 × 7 = 35 दशक = 350, 40 × 5 = 4 दशक × 5 = 20 दशक = 200, 80 × 3 = 24 दशक = 240। सोनू सांगते, जर दोन्ही संख्यांच्या एककस्थानी 0 असेल तर कसा गुणाकार करायचा हे पुढे पाहूयात। ताई सांगतात, 30 × 20 हा गुणाकार करताना दोन्हींपैकी 1 संख्या दशक रूपात लिहा, 30 × 20 म्हणजेच 30 × 2 दशक। सलमा म्हणते, हे तर 60 झाले म्हणजेच 60 दशक झाले, म्हणजे 60 दशक याचेच उत्तर असते 600 म्हणजे 600 झाले। सोनू सांगतो, 30 × 20 म्हणजे 600 झाले ना। टोनी म्हणतो, 3 दशक × 2 दशक म्हणजे 6 शतक झाले असंच ना। ताई म्हणतात, बरोबर, म्हणजे 30 × 20 हा गुणाकार करताना प्रथम 3 × 2 हा गुणाकार करा व त्यापुढे 2 शून्य लिहा। करून पहा, 40 × 20 = 800 येतात, 30 × 30 = 900 येतात। या उदाहरणांवरून आपल्या लक्षात येते की जर दोन्ही संख्यांमध्ये एकक स्थानी 0 असेल तर त्यांचा गुणाकार करताना दशकस्थानच्या अंकांचा गुणाकार करून त्यांच्यापुढे 2 शून्य लिहावी। म्हणजेच 40 × 20 हे उदाहरण सोडवताना दशकस्थानी असणाऱ्या 4 आणि 2 यांचा गुणाकार केला तर 8 उत्तर येते आणि त्याच्यापुढे एककस्थानची 2 शून्य लिहिल्यानंतर उत्तर येतं 800। 2 अंकी संख्या व 1 अंकी संख्या यांचा गुणाकार चौकट पद्धत म्हणजेच लॅटिस पद्धत। सोनू म्हणते, काल मी 1 पुस्तक 34 रुपयांना याप्रमाणे 2 पुस्तके खरेदी केली, ओळखा बरं मी किती रुपये दिले असतील। सलमा सांगते, यासाठी 34 × 2 हा गुणाकार करावा लागेल। ताई सांगतात, हा गुणाकार करण्यासाठी मी तुम्हाला एक युक्ती सांगते। 6 चा पाढा तयार करताना आपण 6 चे 4 आणि 2 असे 2 सोयीचे भाग करून पाढा तयार केला, तशीच युक्ती वापरून आपण हा गुणाकार करू। 34 ची फळ 30 + 4 अशी करू, यात 30 ही पूर्ण दशक संख्या असल्याने गुणाकार करणे सोपे जाईल। सोनू सांगते, म्हणजे प्रथम 3 दशकांना 2 ने गुणलं, 6 दशक म्हणजे 60 आले, नंतर 4 × 2 = 8, आता 60 आणि 8 यांची बेरीज केली, 60 + 8 = 68 म्हणून 34 × 2 = 68। चौकट पद्धतीने गुणाकार करत असताना या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे 34 ची फोड केली 30 + 4 म्हणजेच 3 दशक आणि 4 एकक यांचा गुणाकार करणं सोपं जातं। त्याला 2 ने गुणले, 3 दशक म्हणजे 30 ला 2 ने गुणल्यानंतर उत्तर आलं 60 आणि 4 एककाला 2 ने गुणल्यानंतर उत्तर आलं 8।
यानंतर 60 आणि 8 या दोघांची बेरीज केली, उत्तर आलं 68. याप्रमाणे चौकट पद्धतीने उदाहरण सोडवणे सोपे जाते. दोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार चौकट पद्धतीने. प्राणी संग्रहालय पाहायला जाताना प्रत्येक मुलाकडून बससाठी 12 रुपये घ्यायचे आहेत. एकूण 25 मुले जाणार असतील तर किती रुपये गोळा होतील? नंदू म्हणतो, यासाठी 25 12 गुणायचं ना. ताई म्हणतात, आपण पुन्हा सोयीचे भाग करून चौकट पद्धतीने गुणाकार करूयात. म्हणजेच 25 20 5 आणि 12 10 2 असे भाग करू. त्यानंतर चौकटीमध्ये 20 5 तसेच 10 2 हे लिहून घेऊ. म्हणजेच आडव्या रेषांमध्ये 20 5 लिहू, उभ्या रेषांमध्ये 10 2 लिहू. त्यानंतर 10 पहिल्यांदा 20 गुणले, उत्तर आले 200. 10 5 गुणले, उत्तर आले 50. म्हणजे दशक आणि एकक यांचा गुणाकार त्यांच्या खाली असणाऱ्या चौकटींमध्ये लिहिला. नंतर 2 20 गुणले, उत्तर आले 40. ते 20 चौकटीच्या खाली लिहिले आणि 2 5 गुणल्यानंतर उत्तर आले 10. यानंतर 200 50 40 10 यांची बेरीज केली, उत्तर आले 300. 25 x 12 = 300 रुपये गोळा होतील. चौकट पद्धतीने गुणाकार करणे आपण पाहिले. आता गुणाकाराची उभी मांडणी करून गुणाकार कसा करायचा ते समजून घेऊयात. ताई म्हणतात, आपण चौकट पद्धतीचा वापर करून म्हणजेच लॅटिस पद्धतीनं गुणाकार करायला शिकलो, तोच वेगळ्या प्रकारे कसा करायचा ते पाहूया. आपल्याला क्रिया समजली आहे, ती वेगळ्या पद्धतीने लिहूयात. गुणाकार करा 34 × 2. प्रथम एकक स्थानातील 4 2 गुणू, बेचोक 8 म्हणून रेघेखाली एककात 8 लिहू. आता दशक स्थानातील 3 2 गुणू, बेत्रिक 6 हे 6 दशकाच्या खाली लिहू. गुणाकाराला 68. टोनी म्हणतो, छान, हे चटकन करून झालं. उभी मांडणी करत असताना दशक एकक अशी घरे आखून त्यामध्ये 34 3 दशकाच्या घरामध्ये लिहिले आणि 4 एकक एककाच्या घरामध्ये लिहिले. तसेच गुणाकार करायचा आहे 2 म्हणून ते एककाच्या घरामध्ये लिहिले आणि 2 पहिल्यांदा 4 गुणल्यानंतर उत्तर आलं 8 आणि 2 3 म्हणजे 3 दशकाला गुणल्यानंतर उत्तर आलं 6 दशक. 6 दशक 8 एकक, उत्तर आलं 68. हातच्याचा गुणाकार कसा करायचा? टोनी विचारतो, 26 × 3 हा गुणाकार कसा करायचा? सलमा सांगते, गुणाकाराची उभी मांडणी करू. प्रथम एककाच्या घरातील 6 3 गुणू, 3 6 18. पुढे ताई सांगतात, 18 10 एककांचा 1 दशक करून दशकाच्या घरामध्ये वरती लिहूयात. एककाच्या घरात रेघेखाली 8 लिहूयात. दशकाच्या घरातील 2 3 गुणू, 3 2 6 व नवा आलेला 1 दशक मिळून 7 दशक झाले. हे दशकाच्या घरात उत्तराच्या जागी लिहू. गुणाकाराला 78. हातच्याचा गुणाकार करत असताना एककांचा गुणाकार केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 18. 18 एकक म्हणजे त्यामध्ये 1 दशक असतात. 10 एककांचा 1 दशक होतो. हा दशक तयार झाल्यामुळे 1 दशक दशकाच्या घरामध्ये हातचा दिला आणि एककाच्या घरामध्ये शिल्लक राहिलेले 8 लिहिले. त्यानंतर 2 3 यांचा गुणाकार झाल्यानंतर उत्तर आले 6. त्यामध्ये हातचा आलेला 1 दशक मिळवल्यानंतर उत्तर आलं 7. एकूण उत्तर झाले 7 8 एकक, म्हणजेच 78. अशाच प्रकारची हातच्याची काही आणखी उदाहरणे पाहूयात. गुणाकार करा 18 × 4. प्रथम 8 एककांना 4 गुणू, 4 8 32. त्यातल्या 30 एककांचे 3 दशक होतात, ते 3 दशकाच्या घरात वर लिहूया आणि एककाच्या घरामध्ये 2 लिहूयात. एककाच्याच घरात रेघेखाली हे 2 लिहायचे आहेत. आता दशकाच्या घरातील 1 4 गुणू, 4 1 4 व वर लिहिलेले 3 मिळून 7 दशक झाले. हे 7 रेघेखाली दशकाच्या घरात लिहूया. गुणाकाराला 72. ताई पुढील उदाहरण समजावून सांगतात. 23 × 7 हा गुणाकार करायचा आहे. प्रथम 3 एककांना 7 गुणू, 7 3 21. त्यांपैकी 20 एककांचे 2 दशक तयार करून ते दशकाच्या घरात वर लिहू. एककाच्या घरात 1 राहिला. आता दशकाच्या घरात 7 × 14 आणि हातचे आलेले 2 मिळून 16 दशक झाले. सलमा सांगते,
सोळा दशक म्हणजे एक शतक सहा दशक, म्हणजेच गुणाकाराला एक शतक सहा दशक आणि एक एकक म्हणजेच 161. एककाचे रूपांतर दशकामध्ये करणे तसेच दशकाचे रूपांतर एककामध्ये करणे हे आपण शिकलेलो आहोत. म्हणजेच 10 एककाचे एक दशक होतात, तसेच 10 दशकांचा एक शतक होतो हेही आपल्याला माहीत आहे. त्यामुळे या ठिकाणी 16 दशकांपैकी 10 दशकांचा एक शतक झाला तो शतकाच्या घरामध्ये लिहिल्यामुळे हे उत्तर आलेले आहे एक शतक सहा दशक आणि एक एकक. शाब्दिक उदाहरणे पाहूयात. एका बरणीत 34 चॉकलेटे आहेत. याप्रमाणे 9 बरण्यांतील एकूण चॉकलेटे किती? त्यासाठी 34 × 9 म्हणजे 34 चॉकलेटे गुणिले 9 बरण्या केल्यानंतर आपल्याला उत्तर येईल. 9 ने 4 एककाला गुणले, उत्तर आले 36. त्यामधील 6 हे एकक स्थानी लिहून 3 दशक हे दशकाच्या घरामध्ये हातचे दिले. त्यानंतर 9 × 27 आणि हातचे आलेले 3 दशक एकूण झाले 30 दशक, म्हणजेच त्यापैकी 3 हे शतक आहेत. म्हणजे 3 शतक, 0 दशक आणि 6 एकक, उत्तर आलं एकूण चॉकलेटे 306. आणखी एक उदाहरण पाहूयात. एका पुस्तकाची किंमत 85 रुपये, तर अशा 5 पुस्तकांची एकूण किंमत किती? त्यासाठी 85 रुपये या किमतीला 5 पुस्तकांनी आपल्याला गुणावे लागेल. हा गुणाकार करूयात. 5 एककाला 5 एककांनी गुणल्यानंतर उत्तर आलं 25. त्यामधील 2 हे दशकस्थानी हातचे दिले आणि एककस्थानी 5 लिहिले. त्यानंतर 5 ने 8 दशकाला गुणले, 8×5=40 आणि हातचे आलेले 2 = 42, म्हणजेच उत्तर आलं 425. एकूण किंमत 425 रुपये होईल. अशा प्रकारे पुस्तकामधील इतरही उदाहरणे तुम्ही वहीमध्ये सोडवा. अशा रीतीने आज आपण इयत्ता 3 मधील गणित विषयातील गुणाकार हा घटक अभ्यासला. धन्यवाद.